नमस्कार मी वैद्य नरहर प्रभू प्रभुवेद दोन हजार वीस या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आज मी आलो आहे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामधील अंबरनाथ तालुक्यामधील डोणे या गावी इथे आमचं एक छोटंसं फार्म हाऊस आहे आणि या फार्म हाऊसचं नाव आहे धन्वंतरी प्रांगण या धन्वंतरी प्रांगणामध्ये विविध स्वरूपाच्या वनस्पती आहेत की ज्या औषधी वनस्पती आहेत आणि त्याचा आपण विविध कारणांसाठी उपयोग करून घेतो आज आपण अशाच एका दुर्लक्षित परंतु अतिशय उपयुक्त अशा वनस्पतीविषयी माहिती घेणार आहोत आणि ती वनस्पती प्रत्यक्ष पाहणार आहोत या वनस्पतीचं नाव आहे संस्कृतमधलं किंवा आयुर्वेदामधलं नाव आहे अपामार्ग याला मराठीमध्ये आघाडा असं म्हणतात आणि हिंदी भाषेमध्ये याला चिरचिटा किंवा ओंगा किंवा उलटा काटा किंवा लडजिरा अशा नावाने ओळखलं जातं हा अपामार्ग नावाचं जीवन ही अपामार्ग नावाची जी वनस्पती आहे ती क्षूप किंवा छोट्या स्वरूपातले एक वनस्पती आहे आणि ही वनस्पती पावसाळ्यामध्ये उगवते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ह्याच्या बिया तयार होतात आणि डिसेंबर जानेवारीपर्यंत ही वनस्पती सुकून नष्ट होते त्यामुळे औषधी उपयोगासाठी आपल्याला ह्या वनस्पतीचा उपयोग करायचा असेल तर ही वनस्पती आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान घरी आणून ती सुरक्षितपणे ठेवावी लागते सुकवल्यानंतर तरच या वनस्पतीचा आपल्याला उर्वरित कालामध्ये उपयोग करता येतो अपामार्ग ही वनस्पती संपूर्ण भारतामधल्या सर्व जिल्ह्यां सर्व राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहे मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा ही वनस्पती आपल्याला उपलब्ध होऊ शकते या वनस्पतीचे दोन प्रकार आहेत एक श्वेत अपामार्ग आणि दुसरा रक्त अपा अपामार्ग श्वेत अपामार्ग ह्याची फुलं जी असतात ती पांढऱ्या रंगाची असतात आणि रक्त रक्त, रक्त अपामार्ग जो आहे त्याची फुलं किंचित गुलबट किंवा लालसर स्वरूपाची असतात श्वेत अपामार्गाचा देठ हा हिरव्या रंगाचाच असतो परंतु रक्त अपामार्गाचा देठ जो असतो तो लाल रंगाचा असतो त्यावरून आपल्याला हे दोन प्रकार समजू शकतात श्वेत अपामार्गाला अॅकारॅनथस ॲस्परा असं म्हणतात आणि रक्त अपामार्गाला अॅकारॅनथस रुब्रो फुस्को असं म्हणतात बोटॅनिकल ही दोन नावं आहेत वेगवेगळ्या दोन्ही प्रकारांसाठी दोन प्रकार जरी असले तरीसुद्धा दोन्ही प्रकारांचे गुणधर्म सारखेच आहेत आणि त्याची उपयुक्ततासुद्धा तेवढीच आहे त्याच्यामुळे आपल्याला जो काही रक्त किंवा श्वेत अपामार्ग मिळेल तो आपण चिकित्सेसाठी वापरू शकतो ही जी वनस्पती आहे ही वनस्पती हिमालयाच्या आठ हजार फूट उंचीवरतीसुद्धा उपलब्ध आहे त्यामुळे ह्याचा उपयोग सर्वत्र केला जातो ही वनस्पती वर्षायू स्वरूपाची आहे म्हणजेच ती फक्त पावसाळ्यामध्ये उगवते जवळजवळ नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ती व वनस्पती परिपूर्ण होऊन त्याला बीज धरतात आणि डिसेंबर शेवटपर्यंत ह्याची आ, बिया ज्या असतात त्या सुकल्या जातात आणि ही वनस्पती जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुकून नष्ट होते ज्या बिया पडलेल्या असतात त्या पुढच्या पावसाळ्यामध्ये उगून परत नवीन वनस्पती तयार होते त्याच्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने ही वनस्पती गोळा करून सुकवून साठवून ठेवावी लागते तरच उर्वरित वर्षामध्ये आपल्याला त्याचा उपयोग करता येऊ शकतो ओली वनस्पती आपल्याला प्राप्त झाली तर ती वनस्पती आपण तशीच वापरू शकतो आणि सुकी वनस्पती मुळासकट म्हणजे पंचांग म्हणून त्याचा आपण उल्लेख करतो सर्व अंगांचा वापर आपण चिकित्सेमध्ये औषधासाठी म्हणून करू शकतो आता आपण या वनस्पतींचे वनस्पतीचे उपयोग कसे होतात चिकित्सेसाठी त्याबद्दलची माहिती घेऊया ह्या वनस्पतीची जी, जी पानं असतात ती पानं ओली असताना आपण चावून खाल्ली चावून चावून चोथा केला त्याचा आणि त्याचा रस तोंडामध्ये घोळत ठेवला तर ह्या वनस्पतीचा उपयोग मुखपाक म्हणजे माऊथ अल्सर्स हील करण्यासाठी त्याचं रोपण करण्यासाठी म्हणून चांगला उप उपयोग होतो तसंच दातांना जर कीड लागली असेल तर त्यासाठीसुद्धा ह्या पानांचा चगळूत खाऊन चावून चावून त्याचा चोथा करून आपण उपयुक्त त्याचा उपयोग करू शकतो हिरड्यांना जर सूज झाली असेल त्याच्यातून रक्त येत असेल किंवा हिरड्यांमधून पू येत असेल हिरड्यामध्ये आतमध्ये दात हलायला लागले असतील तर अशा वेळीसुद्धा आपण ह्या पानांचा चोथा चावून चावून त्याच्यातला जो रस असतो तो, तो तोंडात घोळत ठेवला तर त्याचा उपयोग चांगला होतो पा पायोरिया किंवा हिरड्यांमधला पू आणि रक्त लगेच थांबतं आणि संपूर्ण मुख हे चांगलं शुद्ध होतं आणखीन एक ह्या पानं चावून खाण्याचा उपयोग म्हणजे मुखदुर्गंधी म्हणून बरेच रुग्ण असे असतात की ज्यांच्या श्वासाला किंवा ते बोलायला लागल्यानंतर एक विशिष्ट दुर्गंध त्यांच्या तोंडातून येत असतो तर मुखदुर्गंधीसाठी सुद्धा ह्या पानांचा आपण जर उपयोग केला चावून चावून जर ही पानं खाल्ली तर मुखदुर्गंधी तत्काळ नष्ट होते असा ह्या पानांचा उपयोग आहे तसंच छत्तीसगडसारख्या एरियामध्ये ह्या पाना ह्या वनस्पतीचे जे देठ असतात म्हणजे हे एक पेर आणि हे एक पेर ह्याच्यामधला जो भाग असतो तो भाग कापून सुकवून ठेवला जातो उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळा संपल्यानंतर आणि पावसाळा असताना हे देठ चावून चावून दातून म्हणजे दात घासण्यासाठी म्हणून ह्याचा उपयोग केला जातो आणि ह्याचा उपयोग इतका चांगला असतो की जे ज्या व्यक्ती ह्या देठांचा किंवा ह्या स्टेमचा उपयोग दातोंसारख्या करतात मुखप्रक्षालन किंवा दातांना स्वच्छ करण्यासाठी उपयोग करतात त्या व्यक्तींचे दात नव्वद आणि पंच्याण्णव वर्षापर्यंतसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे राहतात पांढरे शुभ्र असतात तसंच हे दात हलत नाहीत त्याच्यामुळे तोंडाच्या व्याधींमध्ये ह्या वनस्पतीचा अतिशय चांगला उपयोग आहे ह्या देठाबरोबरच ह्या वनस्पतीची जी मुळं असतात ती मुळंसुद्धा सुकवून ठेवली जातात आणि ह्या मुळांचासुद्धा दातांसारखा उपयोग केला जातो ही मुळं अतिशय उत्कृष्ट व्रणरोपक आहेत त्याच्यामुळे दातांमधले हिरड्यांमधले तोंडामध्ये माउस अल्स तोंडामध्ये माउथ अल्सर्स ह्या सर्वांसाठी ह्या मुळाचासुद्धा वापर केला जातो ह्या मुळाचा आणखीन एक अतिशय महत्त्वाचा उपयोग आहे तो म्हणजे ही मुळं जर स सहाणीवरती उगाळून त्याचं गंध किंवा त्याची जी पेस्ट तयार होईल ती पेस्ट जर ऋषिक दंश म्हणजे विंचू चावलेल्या जो जखम असते त्या जखमेवरती जर ह्या पेस्टचा उपयोग केला तर विंचू चावल्यानंतर होणारी प्रचंड आग आणि प्रचंड वेदना तत्काळ नष्ट होण्यासाठी म्हणून ह्याचा उपयोग चांगला होतो जर मूळ मिळालं नाही तर संपूर्ण पंचांग वाटून त्याचा चटणी करून त्याचाही लेप ह्या व्रणावरती केला व दंशावरती केला तर ते दंशाची आग आणि वेदना कमी होण्यासाठी ह्याचा अतिशय उपयोग होतो सुद्धा ह्याचा उपयोग होतो असं म्हटलं जातं परंतु मला अनुभव नाही परंतु जे हायकर्स आहेत त्यांनी या वनस्पतींची मुळं साठवून ठेवून जेव्हा हायकिंगला जातील तेव्हा जवळ ठेवावीत कारण का हायकिंगच्या वेळेला वृश्चिकदंशाचे काही रुग्ण आपल्याला हायकर्समध्ये सापडतात आणि त्यावेळेला त्वरित ह्याचा उपयोग करता येऊ शकतो आघाडा म्हणजे अपामार्ग हे एक अतिशय उत्कृष्ट पित्तशोधक द्रव्य आहे म्हणजे पित्तशोधक वनस्पती आहे त्यामुळे ह्या वनस्पतीच्या पंचांगाचा किंवा ह्या वनस्पतीच्या पानांचा काढा केला आणि तो जर नियमितपणे घेतला तर पित्ताचं शोधन होतं म्हणजेच ज्या व्यक्तींना पित्ताश्मरी असते म्हणजेच ज्यांना पित्ताशयामध्ये खडे असतात ज्याला गॉलब्लॅडर स्टोन असं म्हणतात अशा व्यक्तींसाठी म्हणून ह्या अपामार्गाच्या काढ्याचा उपयोग अतिशय चांगला होतो ऑपरेशन न करता सुद्धा हे पित्ताश्मरीचे जे खडे असतात पित्ताश्मरी ज्या असतात त्या पित्ताश्मरी विरघळतात आणि ऑपरेशन करायची आवश्यकता भासत नाही ह्या वनस्पतीचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की ह्याचा जो काढा आहे तो अतिशय उत्कृष्ट अग्निवर्धक आहे आणि पाचक आहे त्याच्यामुळे ह्या वनस्पतींचा काढ्याचा उपयोग ज्यांना भूक लागत नाही आणि ज्यांचं सा पचन चांगलं होत नाही अशांसाठी ह्या काढ्याचा सा उपयोग चांगला होतो ह्या वनस्पतीची जी अपामार्गाची जी, जी बीजं आहेत त्याला अपामार्ग बीज आपण असं जे म्हणतो त्या अपामार्ग बीजाला ह्या अपामार्ग बीजाचा उपयोग भस्मक व्याधीसाठी केला जातो म्हणजे ज्यांना फार जास्ती भूक लागते अशा व्यक्तींसाठी म्हणून ह्या बियांपासून तयार केलेले जे तांदूळ असतात त्याला अपामार्ग तंडूल असं म्हटलं जातं त्या अपामार्ग तंडुलाचा उपयोग भस्मक व्याधीसाठी ज्यांना भूक जास्ती लागते अशांसाठी केला जातो हे अपामार्ग जर अपामार्गाचं हे जे बीज आहे ते हलक्या हाताने भरडलं की त्याच्यावरची तुसं निघून जातात आणि तुसं निघून गेल्यानंतर त्याच्या आतमधले तांदूळ आपल्याला स्पष्टपणे दिसतात ह्या तांदळापासून तयार केलेलं पायसं म्हणजे ह्या तांदळांची दुधामध्ये केलेली जी खीर आहे ती खीर जर तुम्ही एक दिवस एक, एका एका वेळेला खाल्लीत तर पुढचे पंधरा दिवस तुम्हाला अजिबात भूक लागत नाही म्हणून ऋषीमुनीपूर्वी ह्या मार्ग तांडुलाचा उपयोग करत असत आणि अनेक दिवस उपाशी राहूनसुद्धा त्यांची नित्य क्रियाकर्म किंवा जे काही योगसाधनं आहे ती करत असत त्याच्यामुळे ह्या ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे ज्यांना आपलं खाणं कमी करायचं आहे अशा व्यक्तींनी जर ह्या अपामार्गाच्या तांदळाची खीर करून प्यायले तर त्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी म्हणून करता येऊ शकतो फक्त यासाठी आपल्या वैद्य वैद्यांचा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं निश्चितपणे आवश्यक आहे हे विसरून चालणार नाही अपामार्गांच्या पानांचा किंवा संपूर्ण वनस्पतीचा जर आपण कल्क म्हणजे चटणी केली आणि ती चटणी जर जखमेवरती लावली तर जखमेतून भळाभळा वाहणारं रक्त तत्काळ बंद होतं व जखम अतिशय उत्कृष्टपणे भरली जाते आणि ह्या वनस्पतीचा उप एक आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या जखमेवरती आपण ह्या अपामार्गाच्या कलकाचा उपयोग करू ती जखम भरल्यानंतर त्या जखमेचा वणही राहत नाही हे ह्याचं वैशिष्ट्य आहे तसंच रक्तप्रवाह बंद करण्याचा त्याचा गुण असल्यामुळे ज्यांना रक्ती मुळव्यात असेल त्या सुद्धा हा कल्क गुदद्वारावरती लावून ठेवला तर रक्त वाहणं बंद होऊ शकतं म्हणून हा ही जी वनस्पती जी आहे ती आपल्याला फक्त पावसाळ्यात मिळते आणि उर्वरित कालावधीमध्ये आपल्याला जर रक्तप्रवाह बंद करण्यासाठी ह्याचा रेडीमेड असा उपयोग करायचा असेल तर ह्या वनस्पतींचा पानांचा जो कल्क असतो त्या पानांची जी चटणी असते त्याचा उपयोग करून आपण तेल तयार करू शकतो समजा तुमच्याकडे पाव किलो व ह्या वनस्पतींची चटणी असेल हे अपामार्गाच्या पानांच्या चटणीचा जर तुम्ही उपयोग केला तर ती पाव किलो असेल तर एक लिटर तिळाच्या तेलामध्ये आपण ह्या व टाकला आणि संपूर्ण तेल हे अग्नीवरती ठेवून त्याच्यातून चटचट आवाज येणं बंद होईपर्यंत आपण जर त्याला उष्णता दिली तर गर्द हिरव्या रंगाचं आपल्याला तेल मिळतं आणि ते तेल गाळून सुरक्षित ठेवलं तर संपूर्ण वर्षभर आपण त्याचा उपयोग करू शकतो कोणत्याही प्रकारच्या जखमा अगदी त्या अग्निदग्ध व्रण म्हणजे भाजल्याच्या जखमा असतील तरीसुद्धा ज त्या जखमा ह्या तेलाच्या उपयोगाने चांगल्या भरता। भरतात डायबिटीसच्या पेशंटना झालेल्या जखमासुद्धा अतिशय उत्कृष्टपणे ह्या भरतात ह्या तेलाच्या उपयोगाने आणि ह्या तेलाचा उपयोग केल्यानंतर कधीही इन्फेक्शन जखमेचं होत नाही हे याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे तसंच पाण्यामध्ये काम केल्यानंतर बऱ्याच व्यक्तींना बोटांच्या मध्ये असलेल्या बेसक्यांमध्ये चिखल्या होतात फंगल इन्फेक्शन होतं त्याच्यासाठी सुद्धा ह्या तेलाचा उपयोग केल्यानंतर तत्काळ त्याचा उप उपशय होतो म्हणजे तो, तो रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो हे अपामार्गाचे सुके जर आपल्याला वनस्पती सुकी वनस्पती आपल्याला मिळाली आणि ती जाळून जर आपण त्याची पांढरी राख तयार केली तर ती राख पाण्यामध्ये विरघळून त्याच्यापासून आपल्याला क्षार विलग करता येतो हा पोटॅश पोटॅश स्वरूपाचा क्षार असतो आणि त्याचा आम्लपित्त नाशक म्हणून उपयोग करता येऊ शकतो हा एक आणखीन एक व्यवसाय होऊ शकतो ज्या भागामध्ये अपामार्ग मोठ्या प्रमाणात मिळू शकतात अशा व्यक्तीने आपल्या स्वतःच्या मेहनतीने हा अपामार्ग क्षार जर तयार केला तर त्यांना चांगल्या प्रकारे ग्राहक मिळू शकतात असं मला निश्चितपणे खात्रीपूर्वक सांगता येऊ शकेल हा जो क्षार आहे ह्या क्षारापासून अपामार्ग क्षार तेल तयार केलं जातं आणि ते कानांच्या व्याधीसाठी त्याचा उपयोग केला जातो अपामार्गाची राख नुसतीसुद्धा खाल्ली तरीसुद्धा ॲसिडिटी म्हणजे आम्लपित्तावरती त्याचा उपयोग होऊ शकतो आघाडा म्हणजे अपामार्ग ह्या वनस्पतीविषयी आपल्याला जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे की या माहितीमुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेलच आपण हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि लाईक करा आमचा व्हिडिओ चॅनल प्रभुवेद दोन हजार वीस आपण अजूनपर्यंत सस्प सबस्क्राईब केला नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा व या पुढील व्हिडिओ नियमितपणे पहा आपल्याला काही शंका असतील तर आपण कॉमेंटमध्ये विचारा त्याचा उत्तर देण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू धन्यवाद